वेज बरेटो बाउल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे साधारण एक कप शिजवलेला ब्राउन राईस, 100 ग्रॅम होममेड पनीरचे आपण क्यूब्स करून घेतलेले आहेत, थोडी आईसबर्ग लेटस, थोडेसे कॉर्न आपण इथे ब्लांच करून घेतलेले आहेत, काळेवाल शिजवलेले पाव कप, बेल पेपर्सचे बॅटन्स, मटार आपण ब्लांच करून घेतला आहे पाव कप, चवीनुसार मीठ, एक छोटी हिरवी मिरची बारीक चिरलेली, एक टीस्पून लिंबाचा रस, दोन टेबलस्पून होममेड पोमोदोरो सॉस, चार लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या, मिरेपूड आणि 1.5 टीस्पून फजिता सीझनिंग। फजिता सीझनिंग कसं बनवायचं हे आपण चिकन बरोटो बॉल या रेसिपीमध्ये बघितलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपण राईस बनवून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत, हलकसं परतून घ्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडंसं परतल्यानंतर स्वीट कॉर्न, त्यानंतर ब्लांच केलेला मटार, चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ब्राउन राईस हलकासा परतून घ्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस। आता पुन्हा एकदा छान मिक्स करूयात आणि आता गॅस बंद करूया। आता आपण बेल पेपर टॉस करून घेऊयात, त्यासाठी थोडंसं तेल, गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये बेल पेपर्स, साधारणपणे 2 ते 3 मिनिटांनंतर साईड थोड्या ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला याला सीझनिंग करायचं आहे। थोडीशी मिरेपूड, चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊया। आणि आता काढून घेऊया। आता आपण बीन्स टॉस करून घ्यायच्या, त्यासाठी आपण एका पॅनमध्ये सॉस घालूयात। यामध्ये आता बीन्स घालूयात, हलकसं पाणी शिंपडूयात, थोडंसं मीठ, 3 ते 4 मिनिटांनंतर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण पनीर शॅलो फ्राय करून घेऊयात फजिता सीझनिंगमध्ये। त्यासाठी एक पॅन गरम केला आहे, त्यात थोडंसं तेल टाकलं आहे, गॅस आपण मध्यम आचेवर ठेवलेला आहे, त्यामध्ये आता आपण पनीरचे क्यूब्स घालूयात। आता त्यावर आपण फजिता सीझनिंग स्प्रिंकल करूयात, स्प्रिंकल करायचं आहे इव्हनली। हे छान टॉस करून घ्यायचं आहे। पनीरच्या क्यूब्सला सगळ्या साईडनी फजिता सीझनिंग व्यवस्थित लागणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पनीर शिजवताना हीट जास्तही होता का म्हणे, नाहीतर पनीर रबरी चुई लागेल, त्यामुळे पनीर हे खूप कमी शिजवायचं आहे। साधारण 1 मिनिटानंतर आता आपण गॅस बंद करूयात आणि पनीर काढून घेऊयात। तर आता बरेटो बाउलचं प्लेटिंग आपण बघूयात। त्यासाठी सगळ्यात पहिले राईस, साधारणपणे 1/3 पोर्शन मध्ये बाउलच्या आपण राईस घालणार आहोत, त्यानंतर पनीर, पनीर देखील आपण 1/3 पार्ट, 30% भाग कव्हर होईल एवढा आपण पनीर घालणार आहोत, त्यानंतर बीन्स, आणि आता सॅलड। आणि पेपर्स, खूप सुंदर रंग दिसत आहेत आणि आपला व्हेज बरेटो बाउल तयार आहे। या बरेटो बाउल बरोबर तुम्ही मेक्सिकन साल्सा देखील सर्व करू शकता आणि साल्साची रेसिपी आपण यापूर्वीच बघितलेली आहे।